स्त्री क्लिनिक चे डॉक्टर कार्तिक शेरे पाटील व स्वयंस्फूर्ती मित्रमंडळ तसेच शिवप्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। छत्रपती संभाजीनगर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन सकाळी 10 वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व शहरातील स्त्री क्लिनिक व शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। या शिबिरास भाजपचे माननीय महापौर भगवान घडामोडे, दीपक खोतकर, डॉक्टर प्रफुल्ल पांडे, रामदास गायकवाड सर, माननीय मोहन नाना साळवे, सुनील जगताप, डॉक्टर मयूर सोनवणे, डॉक्टर भगवान चव्हाण, डॉक्टर संतोष आवाळे, आनंद अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी पांडे, डॉक्टर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थिती लाभली। शिबिर यशस्वीतेसाठी डॉक्टर कार्तिक शेरे, नितीन जाधव, ज्ञानेश्वर तिकांडे, धनंजय सर, संतोष पाटील ठुबे, रितिका शेळके, माणिकराव बोडके, नवनाथ महाराज, दिगंबर राऊत, वसंत शेळके, गणेश गिरी, महादेव सरकटे, निलेश ठुबे आदींसह दत्ताजी भाले, रक्तपेढीचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत होते। यावेळी आमचे साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज चॅनलचे विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे यांनी मुकुंदनगर परिसरातील शिबिरास भेट देऊन तेथील डॉक्टरांकडून रक्तदान का करावे हे सविस्तर जाणून घेतले व रक्तदान किती महत्त्वाचे आहे तर पाहूयात। नमस्कार, साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत। आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील मुकुंदनगर परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले। या ठिकाणी आपण डॉक्टर क्लिनिक यांच्या वतीने शिबिर ठेवण्यात आले। त्यांच्यामध्ये आपला किती वर्षापासून दवाखाना आहे? जवळपास 10 वर्ष कंप्लीट होत आहेत मुकुंदनगरमध्ये। दवाखाना आपण मुकुंदनगर परिसरामध्ये का टाकावा, का कसं का वाटलं तुम्हाला? मुकुंदनगर हा जो एरिया आहे हा सामाजिकतेने जर बघितलं गेलं तर सर्व जातीपंथाचे लोक इथं असतात, पण इकॉनॉमिकली बॅकवर्ड एरिया आहे की जेथे की छोट्या छोट्या गोष्टी किंवा मोठ्याही गोष्टी जर असेल तर त्यांना येतना हक पाहिजे असेल तर खूप म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणे अफोर्डेबिलिटी हे लोकांची नाही आहे, त्यामुळे कमी पैशात त्यांना चांगला उपचार भेटावा म्हणून हे एरियात आपण हे क्लिनिक टाकलेलं आहे। जयंती साजरी केली तुम्ही आपण, पण जयंती साजरी करत असताना रक्तदान शिबिर का राबावं असं का वाटलं तुम्हाला क्लिनिकच्या वतीने? फक्त क्लिनिक नाही पण आमचा हा जो गट आहे स्वयंस्फूर्ती आमचा गट, त्यानंतर शिवप्रतिष्ठान, आणखी जे काही गट आहेत यांच्यातर्फे आम्ही हे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असतो। या सामाजिक उपक्रमामध्ये आमचे वेगवेगळे कार्य असतात, त्याच्यात की सर्वप्रथम आम्ही इथनं रक्तदान शिबिर हे करत असतो। रक्तदान शिबिरचा महत्त्वाचा पट्टा काय असतो की जे महत्त्वाचे वेळेस म्हणजे इथनं बऱ्याच वेळेस इथनं आपल्याला कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट हो किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्याच्यामध्ये इथनं जीवाचा धोका असतो अशा वेळेस रक्ताची गरज असते। रक्त घेतलं आणि ते असं उगाच कोणाला तरी आपल्याला देता येत नाही, त्याची ज्यावेळेस खरंच गरज असते माणूस त्यावेळेसच घेत असतो। म्हणून एक रक्तदान म्हणजे एक प्रकारचं आपण एक जवळपास 2 ते 3 जणांना जीवनदान देणे, त्यामुळे इथनं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आपल्याला वाटतं की ज्याच्यामध्ये काहीही गोष्टीचा असा दुरुपयोग होत नाही म्हणून आपण दरवेळेस रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। जवळपास 5वं वर्ष आहे आपलं तिथे की आपण रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत। रक्तदान शिबिर आपण राबवत आलो, याच्यामध्ये किती टार्गेट आहे आपलं, किती रक्तदान होऊ शकतं असं वाटतं? दरवर्षीप्रमाणे जवळपास आमचं इथनं 50 टार्गेट असतं आणि याच्यामध्ये की आम्ही कोणालाही असं फोर्स वगैरे किंवा कोणत्याही अशा गोष्टीचं न सांगता स्वयंवयम स्वतःला ज्यांना जे वाटत आहेत जे आपले पेशंट असो, मित्र असो, ग्रुप असो, हे स्वतःहून हे करतात आणि ॲव्हरेजली आपण 50 दरवर्षी आपण यांना रक्तदान करतो, म्हणजे 50 दाते आपले करतात। तर या ठिकाणी आपला मुकुंदनगर परिसर थोडा ग्रामीणमध्ये येतो आहे, याच्या पेशंटला सेवा देत असताना काही असे अनुभव येतात का पेशंटकडे माझ्याकडे पैसे नाही त्यावेळेस कसं काय कसं त्या टायमाला कसं दाखवून घेतलं आहे तुम्ही काय सांगाल? बऱ्याच वेळेस आता इथं येत ना खूप जे इकॉनॉमिकली कमी असलेले म्हणजे ज्यांची की आर्थिक परिस्थिती खूप बिकट असते अशा परिस्थितीत ज्यावेळेस खूप काही म्हणजे बाय सिरियस असेल तर त्यावेळेस हे आपल्याला औषध गोळ्यावर मॅनेज करावं लागतं। बऱ्याच वेळेस मोठ्या गोष्टी असतात, हाताला जास्त मोठी जखम होणे, ज्यावेळेस आपल्याला टाके वगैरे मारावं लागतात की जे की मोठ्या ठिकाणी खूप पैसे लागतात, असाही उपक्रम आपल्याला ह्या ठिकाणी करावा लागतो की जो कमी पैसे असू का नसू पण माणुसकीच्या हिशोबाने आपल्याला त्यांची ट्रीटमेंट करावं लागते।
तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर कार्तिक शेरे क्लिनिकचे, श्री क्लिनिकचे। त्यांनी आपल्या ग्रामीण भागामधून कशा प्रकारे सेवा आपण देतो आहोत या परिसरामध्ये आणि अनुभव आणि कुठल्या नाते पेशंटला पैसे नसले तर ते पण आपलं त्याच्यामध्ये ते सामील करून घेतात। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी त्या हिशोबाने त्यांनी शिबिर ठेवलं आहे, त्या संदर्भात त्यांनी आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे। आपल्यासोबत हे पण मॅडम आहेत डॉक्टर, त्यांच्याकडनं जाणून घेत आपलं नाव। मी डॉक्टर अश्विनी पांडे, मी बालरोग तज्ज्ञ आहे। आम्ही पांडे क्लिनिक येथे ओ पी डी प्रॅक्टिस करतो आणि पेंटागॉन हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बीड बायपास येथे कार्यरत आहोत। हे हॉस्पिटल 15 बेडेड आय सी यू तसेच 60 बेडेड मोठे मल्टीस्पेशालिटी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असलेले आपले हॉस्पिटल आहे। तर मॅडम आपल्या हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे रुग्ण सेवांना आपण सेवा देतात? आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, सी टी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब यासह सर्व प्रकारच्या सुविधा 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध असून रुग्णांसाठी 24/7 डॉक्टर्स, नर्सेसचा स्टाफ आणि सुसज्ज असे मोठे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेकरिता तयार आहे। आपल्याकडून बी असं काही शिबिर राबवलं जातात का क्लिनिकच्या वतीने? काय म्हणाला, क्लिनिकच्या वतीने शिबिर राबवण्याचे जे आपल्या पेंटागॉन हॉस्पिटलच्या वतीने दर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या वेळेला तसेच काही 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेला जनजागृती शिबिरे जसे की स्तनाचा कर्करोग, कॅन्सरबद्दल अवेअरनेस प्रोग्राम, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन आणि ब्लड डोनेशन कॅम्प्स, रक्तदान शिबिर प्लस सर्वरोग निदान शिबिर ज्यामध्ये आपण रुग्णांना बीपी, शुगर यांचा डायग्नोसिस आणि त्याबद्दल मार्गदर्शन देखील करतो। हे सर्व आपल्याकडनं लोकांच्या फायद्यासाठी नेहमी चालू असतात। मॅडम आता सध्या तुम्ही बालरोग तज्ज्ञ आहात पण सध्या बालकांमध्ये असा काही आहेच का आजार जे सध्या चालू आहे अशा गर्भ काय त्याच्यासाठी माता भगिनी काय काळजी घ्यायला पाहिजे का? एक बालरोग तज्ज्ञ म्हणून आणि एक आई म्हणून मी सगळ्यांना असा सल्ला देईल की सध्याचं वातावरण खूप खराब चालू आहे, एक्स्ट्रीम टेम्परेचर, ऊन खूप असतं नाहीतर एकदमच पाऊस येतो, थंड आणि गरम ह्याच्यामध्ये विषाणूंना वाव खूप मिळतो ज्याच्यामुळे की लहान मुले लवकर आजारी पडतात, त्यांची प्रतिकारशक्ती आपल्या इतकी चांगली नसते। अशा परिस्थितीमध्ये वारंवार हात स्वच्छ करणे, घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, डास होऊ न देणे, बाळाला चांगला आहार देणे, फळे, पालेभाज्या, पाणी भरपूर प्रमाणात पाजणे, हे सगळे केल्याने त्यांना जे इन्फेक्शनचे चान्सेस आहेत ते आपण कमी करू शकतो। वेळच्या वेळेला सगळे वॅक्सिनेशन्स घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे। वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण। काही आजार असे असतात जे की लस दिल्यानंतर होत नाहीत, ते आजार जर तुम्ही बालकांना त्या आजारांसाठी जर लस दिली तर ते आजार प्रिव्हेंट होऊ शकतात। जर आपल्याला मुलाला आजारी पाहायचं नसेल तर लस देणं केव्हाही उत्तम। तुमच्या जवळच्या बालरोग तज्ज्ञांना याच्याबद्दल नक्की कन्सल्ट करा आणि जसं की इन्फ्लुएन्झा जो आजार आहे त्याच्या विरुद्ध एक लस उपलब्ध आहे जी दरवर्षी लहान मुलांना दिली पाहिजे। ती लस दिली तर मुलं वारंवार आजारी पडणार नाहीत, इन्फ्लुएन्झामुळे होणारा निमोनिया होणार नाही आणि तीव्र प्रमाणात जो मुलांना निमोनिया होतो आणि ते हॉस्पिटलमध्ये आजारी पडतात हे होणार नाही। श्री क्लिनिक आयोजित तसेच त्यांचा मित्रमंडळ, स्वयंस्फूर्ती बचत गट असेल, साईबाबा मित्रमंडळ असेल, तसेच शिवसेना शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ असेल, या मुकुंदनगर परिसरामध्ये भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। याचं सर्व श्रेय आमचे मित्र डॉक्टर कार्तिक शेरे पाटील यांना जात आहे। त्यांचा खूप या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी खूप मोलाचा वाटा आहे। त्यांनी सर्व त्यांचं जीवन या मुकुंदनगर परिसरातील सर्व जनतेसाठी अर्पण केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की या परिसरामध्ये एक कोणीही रोगी नसावा, त्यातल्यात त्यांचं म्हणणं आहे की रक्तदान करावे। या उन्हाळ्याच्या धावपळीच्या काळामध्ये अपघात होतात किंवा इतरांना कोण रक्ताची आवश्यकता पडली तर रक्तदानाचा साठा पुरेपूर असावा। त्या ठिकाणी त्यांनी दत्ताजी भाले रक्तपेढी यांना आमंत्रित करून त्यांचा डॉक्टरांचा समूह, त्यांच्यासोबतचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खरोखरच अतिशय महत्त्वाचं हे कार्यक्रम प्रोग्राम सामाजिक कार्य या ठिकाणी केले जात आहे।
मी तर म्हणेल आटत नसतो रक्ताचा झरा, दर 3 महिन्यांनी रक्तदान करा असं माझं ब्रीद वाक्य असेल या ठिकाणी या कार्यक्रमाच्या उपस्थित ठिकाणी। आणि खरोखरच या ठिकाणी आज बघतोय आपण एका पाठीमागं एक आतापर्यंत जवळपास 20-25 लोकांची नावनोंदणी होऊन गेलेली आहे। या ठिकाणी जागाची उपलब्धता कमी असल्यामुळे 1 बाय 1 रक्तदान शिबिराचे जे काही डोनर आहेत ते या ठिकाणी देत आहेत, आपण पाहतच आहोत। अशा प्रकारे या ठिकाणी रक्तदान करावे असं मी सर्व जनतेला पण या ठिकाणी सांगू इच्छितो आणि धन्यवाद। माझं आशिना सणांसे, मी व्यवसायाने शिक्षक आहे, माझं सर्वांना जनतेने हेच सांगणं असेल की रक्तदान करा, रक्त हे सर्वांसाठी खूप आवश्यक आहे आणि धन्यवाद। आपल्यासोबत एस मेडिकलचे मालक ज्ञानेश्वर तिखंडे आहेत, यांच्याकडनं ह्या परिसरामध्ये मुकुंदवाडी परिसरामध्ये त्यांचे मेडिकल आहेत, त्या ठिकाणी त्यांची पण खूप समाजसेवा चालू असते, त्यांच्याकडून जाणून घेत रक्तदान शिबिर काय सांगाल तुम्ही आज? रक्तदान शिबिर आम्ही आता रक्तदान शिबिराचा आमचा 5 वर्ष आहे, आम्ही लगातार 5 वर्षापासून रक्तदान करतो आणि समाजासाठी आपलं काही देणं असतं म्हणून आपण समाजाला रक्तदान शिबिर ठेवतो। आपले 5 वर्ष झालेले आहे, 5 वर्षापासून आपण रक्तदान शिबिर कंटिन्यू ठेवतो, फक्त मध्ये 1 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ठेवायला नाही जमलं। आणि रक्तदान केल्याने याच्यात गोरगरीब लोकांना जे रक्ताची आवश्यकता असते, कधी कोणाला रक्त लागतं काही सांगता येत नाही, ऑक्सिजन झालं कोणाला काही प्रॉब्लेम असतं त्यावेळेस रक्त लागतं, रक्तपेढीला रक्त खूप कमी असल्यामुळं आपण एक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना असं काही ठेवलं, आपण दुसरं काही कार्यक्रम करण्यापेक्षा रक्तदान शिबिर ठेवतो प्रत्येक वर्षी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो, हे आमचं 5 वर्ष आहे। आणि या स्त्री क्लिनिक, स्वयंस्फूर्ती बचत गट, साईबाबा मित्रमंडळ, शिवप्रतिष्ठान आमच्या सर्व ग्रुपच्या आम्हाला खूप सर्वजण सहकार्य करतात आणि आमच्या एरियातले झालं गिरी महाराज, धनंजय सर, नितीन जाधव सर, ठुबे पाटील नितीन सर, आमचे सर्व आम्हाला खूप मदत करतात आणि डॉक्टर साहेबांचं पण आमचं खूप योगदान आहे यामध्ये। डॉक्टर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं रक्तदान शिबिर चालू असतं आहे यामध्ये डॉक्टर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं रक्तदान शिबिर चालू असतं आणि रक्तदान शिबिराला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो। आणि आम्ही एवढं बोलून मी थांबतो, माझं नाव ज्ञानेश्वर तिखंडे पाटील। शिबिरामध्ये तुम्ही रक्तदान केले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार, आज नितीन चरकर, धन्यवाद। आज रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप मनाला चांगलं वाटतंय, प्रत्येकाने प्रत्येक 3 महिन्यानंतर रक्तदान करावं आणि सर्वांची सेवा ह्या माध्यमानं का होईना, कोणाचा तरी जीव वाचवला जातो, हे पण एक प्रकारे एक समाजाची सेवाच होईल आणि चांगल्या कार्यासाठी चांगले लोक कधी पण तुमच्यासाठी तत्पर असतात, तर सर्वांचा ग्रुप आहेच, कधी पण काही पण कोणतंही काम करायसाठी आमचे आनंद बन्सल सर, शेरे सर, ठुबे साहेब, नितीन जाधव साहेब या सर्व ग्रुप मेंबरचा हार्दिक अभिनंदन करून आणि काही भीती न बाळगता सर्वांनी रक्तदान करावे, याच्यानं काहीही होत नाही, उलट तुमच्या मनाला परत रक्तदान करण्याची उमेद एक तयार होती। अशा प्रकारे सर्वांचं धन्यवाद। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।